સ્થાના સાવરણારી જોડણારી જોડણારી मला कधी कोणी प्रपोजच केलं नाहीये. मला त्याचं कधी वाईट वाटलं नाही. खर तर मी तशी कधी अपेक्षाच केली नाही. मला कायम वाटायचं की माझं लग्न होईल आणि माझ्या लग्नानंतर मला हे सगळं सुख माझा नवरा देईल. ती फुलं, ती गुडघ्यावर बसून दिलेली रिंग, ते हार्ट शेपचे फुगे सिनेमात दाखवतात ना तसेच. आणि नाही झालं तसं काही तर प्रेम कदाचित याहून जास्त काहीतरी असावं. विरह असावा आणि परत उन्मळून भेटणं असावं. रुसणं असावं, हसणं असावं, एका छत्रीत अर्ध अर्ध भिजणं असावं, त्याच्या डोळ्यात आपलं प्रतिबिंब बघणं असावं आणि मग हळूचकण लाजणं असावं. तरी कधीतरी त्याने म्हणावं, कुठे होतीस, मला तुला भेटायचो. स्वप्न तर नाहीये? इतक्या पहाटे का फोन केलात? अग हो, काल रात्री झोपलोच नाही. असं वाटत होत कधी एकदा सकाळ होते. का म्हणजे काय झालंय? सगळं ठीक आहे ना? नाही, सगळं व्यवस्थित आहे. मला तुला भेटायचं होत आजच. खरच? काही झालं तरी. का का? हा, तुझे बाबा घरी आले होते तेव्हा तू स्वयंपाक छान केला होतास. नाही, भाजी तर इतकी अप्रतिम झाली होती की आणि मी बघ ना, मी साधं तुला थँक्सही म्हटलं नाही. त्याच्यासाठीच भेटायचं होत. थँक्स? नाही नाही, हे मला तुला म्हटलं पाहिजे ना. त्याच्यासाठीच भेटायचं. आणि आणखीनही एक महत्वाचं काम होतं, त्याच्याबद्दलही बोलायचं होत. आपण आज भेटूयात का? हो भेटूया. मी तुम्हाला थोड्या वेळानंतर फोन करू का? थोड्या वेळ? हा बरं, ठीक आहे, चालेल. पण नक्की कर हा फोन. ओके, मी वाट बघतो. हा, बाय. ओके, बाय. चेरी रेड लिपस्टिक बघितलीस का ग? अरे गुड मॉर्निंग तर म्हण. मी ना लाईक ना. हे ऐक ना, तू आज माझ्याबरोबर पार्लरला चल, म्हणजे मी सॅलॉनला जाणार आहे. काय होतं माहितीये का, इतर वेळी ना सॅलॉन्स फार महाग पडतात. मग साधं सुद्धा काही करायचं असेल तर मग पार्लरला जायचं. मला हेअर कट करायचंय. इतर वेळी ना मी त्या गुड्डीकडे जाते. तुला माहिती, बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहते ती. आम ठीक करते आणि पंजाबी आहे. काय जेवण बनवते माहितीये आणि डिस्काउंट पण खूप देते यार. भारी आहे, येतेस ना? मग असं काय करतेस? माझा सगळा गॅसचा फुगा करून टाकलास तू. काय म्हणजे मी एवढा सगळा बोलले ते फुस केलंस ना. चल माझ्याबरोबर पार्लरला. नाही, मला जरा बाहेर जायचंय. ओहो, प्लॅन जाणवला.
राकेश बरोबर डेट आहे वाटतं? हो. काय म्हणजे राकेशचा फोन आला होता, तो म्हणाला भेटूया. जाऊ ना. कसली ग्रेट आहेस यार तू. नाही म्हणजे त्याने इतकं छळलं तुला, इतका त्रास दिला, तरी त्याच्या एका फोनवर त्याला भेटायला चाललीस. भारतीय नारी, वा. जा भेटून ये त्याला, सांग मला काय म्हणाला ते. खबरदार त्याला भेटायला गेलीस तर, कळलं? मी जाऊ देणार नाहीये तुला. नाही घरात बसतेस ना नुसती रिकामी म्हणून हे सगळे विचार येतात डोक्यात. ते काय ठरले, तू माझ्याबरोबर पार्लरला येतेस, तुला यावं लागेल, संपला विषय. उठ चल चल चल, मस्त जाऊ, पेडिक्युअर करू, फेशियल करू. अगं डिस्काउंट पण आहे आज तिच्याकडे. हे दोन्ही एकत्र केलं ना तर 100 रुपये डिस्काउंट. चल चल माझ्याबरोबर चल. एक काम करते, तिला फोन करते, तू येणारच तेवढं सांगते फक्त, पण तू माझ्याबरोबर येतेस. डन. कुठे चाललीस? पाणी पिऊ ना. सुभानअल्लाह, इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर व्हॉट टेस्टी. रेश्मा, गुड मॉर्निंग. रेश्मा, किंजल म्हणते कुणी जर गुड मॉर्निंग म्हटलं ना तर आपण व्हेरी गुड मॉर्निंग असं हसत म्हणायचं. मॉर्निंग. ए रेश्मा, बस ना, बस 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 ना, एक मिनिट. हा बस. तुला सांगायचं होतं, म्हणजे तू जेव्हा जेव्हा इडली बनवते ना तेव्हा मला तोंडाला असलं पाणी सुटतं ना, पण फक्त तेवढंच नाहीये, मला इमोशनल व्हायला होतं. कारण ना लहानपणी हॉटेलात मी बघायचो ना लोकांकडे इडली सांबार खाताना, तेव्हा मला असं वाटायचं मी कधी पैसे देऊन इडली सांबार खाणार. मग मोठा झाल्यावर जेव्हा पहिल्यांदा हॉटेलात गेलो ना तेव्हा इडली सांबार खाल्लं. मला इडली सांबार चटणी फार आवडते आणि आजची चटणी तर असली इमोशनल झाली ना. ए रेश्मा, ए रेश्मा, ए ए मला मला शिकवशील का तू इडली बनवायला? म्हणजे सांबार चटणी इडली तिन्ही शिकव. हा म्हणजे काय ना, मी किंजलला शिकवेन, कारण किंजल कडे कसं आहे. शिकवेन अशू. रेश्मा, ए रेश्मा, काय झालंय? तू तुला भूक लागली का म्हणून गप्प झाली असेल तू? मी बरं तुला दोन. अशू जरा शांत राहा ना. रेश्मा ताई, भावाबरोबर अशी वागते तू? सांगणार नाही मला काय झालं, मला त्रास होतो आतून, किती इमोशनल करणार अजून. काही नाही, राकेशचा फोन आला होता. अशू कोणाला सांगू नकोस, सगळे खूप वाईट रिॲक्ट करतात. तू राकेशला जाऊन भेट असं सांगतात का सगळे? तू अजिबात घाबरायची गरज नाहीये, अजिबात जायचं नाही, आणि या घरातल्या लोकांना तर अजिबात घाबरायचं नाही. या घरातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी मी हॅन्डल करतो, मी. जाऊ नको, आणि आता डिस्टर्ब करणार नाहीये मी तुला. चहा बनवू नको अजिबात, कोणासाठीच बनवू नको. मी सॅमकडे जाऊन घेतो चहा. इडली घेऊन जातो फक्त एक. हे सगळे लोक ना जरा विचित्रच आहेत. रेश्मा काय सॉलिड झाली इडली, सिरियसली एकदम ऑथेंटिक. इडली चांगली झाली आजी. आजी इडली चांगली झाली आहे. थँक यू. काय झालं रेश्मा? हे रेश्मा, काही नाही झालंय मला. का तेच तेच विचारतायत सगळे? ठीक आहे मी. एक मिनिट रेश्मा, नका सांगू मला काय. घरातले छोटे छोटे अॅनिमल्स असतात ना, पाल मुंगी झुरळ, त्यांना माझ्या आधी कळत सगळं, पण मला तुम्ही काय सांगत नाही. नका बोलू माझ्याशी, सगळं मला शेवटीच कळत सगळं. असेच तुम्ही
हिला काय झालंय? हे सोड, तुला काय झालंय? नाही, ह्यानाला सुद्धा कळलं म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असेल. कैवल्य, मी काय करू? चटणी कर, जरा कमी पडतीय. मला राकेशचा फोन आला होता, भेटायला बोलवत. मी जाऊ का? तुला जायचं असेल तर जा, पण येताना थोडा कापूस घेऊन ये. का? तिकडनं परत आल्यावर तू रडशील ना, मग त्या कापसाचे बोळे करून आम्ही कानात घालू शकतो. आणि जरा चटणी घेऊन ये, कमी पडतीये रेशमा. चांगली आली. साखरेचा डबा कुठे ठेवला यांनी? रेश्मा, काही नाही झालंय मला. आणि आता शांतपणे मी माझा विचारही नाही करायचा का? आणि का सांगू मी मला काय झालंय? तुम्ही सगळे सांगता. काल तुला विचारलं होतं मी का खुश आहेस, तू सांगितलंस. घे दीर्घ श्वास. का? घे. आता मी बोलू? पण मी माझा विचार करू शकतेस. तू तुझा विचार करू शकतेस, पण तू करताना साखरेचे डबे इकडे तिकडे नको करत जाऊस. इतरांची गोची होते. काय? तेच विचारत होतो मी तुला. तू साखरेचा डबा दुसरीकडे कुठे ठेवलायस का? मिळत नाहीये. आता कालचा मुद्दा बोलू. काल मी खूप खुश होतो, कारण काल तू पहिल्यांदा मला हक्कानं काहीतरी सांगितलंस. जसं आता आल्या आल्या हक्कानं झापलंस, दोन्ही वेळेला फार बरं वाटलं मला. आता काय जे झालंय ते मला तू हक्काने सांगू शकतेस, पण कंपल्शन नाही. वाटलं तर सांग. सॉरी. चहा घेणारच ना? आणि साखरेचा डबा आपण ओट्यावर ठेवतो. सगळे ते बाहेर ठेवतात आणि त्याची झाकणं उघडी ठेवतात, मग मुंग्या लागतात त्याला, म्हणून मी आत ठेवला होता. बरोबर आहे तुझं, पण मग झाकण बंद करून आपण तो ओट्यावर ठेवू शकतो ना. सॉरी. बरोबर आहे तुझं. ऐक ना सुजय, मला जे म्हणायचं आहे ना ते मला वाटतं फक्त तुला कळेल, म्हणजे इतर कोणालाच कळत नाहीये. तू मला सांग, मला माझं चांगलं वाईट कळत नाही का? मी काय कुकूला बाळ आहे का? मुद्दा काय रेश्मा? मला राकेशचा फोन आला होता, त्याने भेटायला बोलवलं. मी जाऊ? मला राकेशचा फोन आला होता, त्याने भेटायला बोलवलं. मी जाऊ प्लीज? बाकी कोणालाच पटत नाहीये. प्लीज माझ्या बाजूने विचार कर आणि मग सांग. तुझ्या बाजूने विचार करू? हो. नको जाऊस.
तुला खूप त्रास होईल नंतर त्याचा. चहा उतू गेला असता बघ आता. तुझा चहा ठेवलाय घेशील. तू एकटी होतीस, रात्रभर मुंबईत भटकत होतीस, तेव्हा नाही आली त्याला तुझी आठवण, आणि आता अचानक पुळका आलाय. त्याला गिल्टी वाटत असेल किंवा त्याला जाणीव झाली असेल. तो माझ्याशी वाईट वागला म्हणून मी त्याच्याशी वाईट वागायचं का? मग त्याला वाटणारच ना कि मी हिच्याशी जसं वागलो ते योग्य वागलो. नाही, कधीतरी आयुष्यात त्याला ही जाणीव होईल की तो चुकला. मग आता मी त्याच्यासारखी वागून कसं चालेल? मग त्याच्यात आणि माझ्यात काय फरक? आणि तसही तो रात्रभर झोपला नाही. डासांचं कॉइल संपलं असेल म्हणून रात्रभर दोघ जण डास मारत बसले असतील. मग नेट लावायची ना विंडोला. आपण ना आपल्या घरात पण लावून घेऊयात नेट. सगळं म्हणजे सगळ्यांचं मूड लाईट होण्यासाठी बोलले मी हे. मला वाटतं राकेश बदललाय. काय? नाही, हे ना म्हणजे एकदम टिपिकल नवरा बायको सारखं झालं. नवरा मारतोय, शिव्या घालतोय, तरी बायको आपली त्याचीच बाजू घेणार. नाही पण त्यांचं मी समजू शकते, त्यांचा संसार झालेला असतो अनेक वर्ष. पण तुझं काय? साधी 2 दिवसांची पण आठवण नाही तुमची, त्यात तो असा वागलाय. मी असते ना तर ही वेळ आलीच नसती. राकेशनी सुखाने संसार केला असता. काय बोलतोयस कैवल्य? कौतुक करतोय मी तुझ. त्याला असं सगळं सहन करणारी बायको मिळाली आहे ना, म्हणून माजलाय तो राकेश. तुझ्यासारखी अशी खुनशी बायको मिळाली. डोक्यात जाऊ नकोस कैवल्य. एक मिनिट मिनल. अरे कैवल्य, ही वेळ काय सार्केस्टिकली बोलायची आहे का? अरे खरं, एक मिनिट थांब जरा. आणि तू ग रेश्मा, तू तुझी सुजाण आहेस ना, मग घे तुझा तो निर्णय. तुला वाटतंय ना राकेशला भेटायला जावं, जा भेटायला. ठीक आहे रेश्मा, जा तू. पण एक लक्षात घे, तू गेली ना तर आपला संबंध संपला. आपला पण. ठीक आहे, नाही जाणार मी. तुम्ही रागू नका, पण मला असं वाटतं. त्याला दुसरा चान्स द्यायचा नाहीये. हे बघ रेश्मा, तो राकेश अतिशय बेजबाबदार आणि स्वार्थी आहे. आई वडिलांचे पैसे मिळावेत म्हणून त्याने तुझ्याशी लग्न केलं. आता तो स्वतःची गर्लफ्रेंड सोडायलाही तयार नाहीये. अशा माणसावर तू कसा विश्वास ठेवणार आहे? हे बघ, तू त्याला भेटायला गेलीस तर उद्या तुलाच त्रास होणार आहे. तुला त्रास होऊ नये असं आम्हा सगळ्यांना वाटत. रेश्मा, मला माहिती आहे आम्ही तुला कधी कधी खूप त्रास देतो, इरिटेट करतो, पण आम्ही आता तुला आमच्यातला एक मानतो रेश्मा. आम्हाला सगळ्यांना काळजी वाटते तुझी. प्लीज प्लीज आम्हाला रात्रभर कापसाचे बोळे कानात घालून झोपायला लावू नकोस. पटलंय मला तुमचं. नाही जात मी राकेशला भेटायला. तुमचंही बरोबर असू शकतं ना.
नाही जाणली. उचल, सांग येणार नाही. हॅलो हॅलो रेश्मा, अगं तू फोन का उचलत नव्हतीस? आपण भेटतोय ना? प्लीज प्लीज हे बघ रेश्मा, प्लीज मला भेट नाही एकदा प्लीज. कुठे येऊ? मी तुला घ्यायला येऊ का? हो चालेल, मी घ्यायला येतो तुला.